आता नांदेडहून एक महत्वाची बातमी हाती येते. वन्य प्राण्यांची शिकार करून भर दिवसा मांस विक्री करणाऱ्या शिकाऱ्यांना अप्पाराव पेठचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांचं मांस आणि हत्यारासह चौघांना किनवट तालुक्यातील तल्हारी फाटा इथं अटक केलीये. या चार आरोपींना वन्य प्राण्यांचं मांस आणि हत्यारासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्य प्राणी अधिनियमानुसार कारवाई करत त्यांना अटक केलीये. चार शिकारी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथील रहिवासी असून हे चौघेही वन्य प्राणी रानडुकरांची कुत्र्याच्या सहाय्याने शिकार करून तल्हारी फाट्यावर मांस विक्री करत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार नांदेड वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मोक्यावर जाऊन वन्य प्राण्यांचे मांस आणि हत्यारासह आरोपींना ताब्यात घेतलाय. माहितीवरून तल्हारी फाटा येथे अवैधरित्या रानडुकराची शिकार करून त्याची विक्री करीत असताना चार आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे. पुढील प्रक्रिया आता त्याची चौकशी करून न्यायालयात हजर करण्यासाठी चाललेलो आहे.